नमस्कार मित्रांनो, मी संकेत प्रसादे आपल्या सर्वांचं आमच्या या नवीन हेल्थ व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या हेल्थ व्हिडिओचा विषय आहे की कार्यसिद्धी म्हणजे नक्की काय. होय मित्रांनो, हेल्थवरती मी आत्तापर्यंत बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हा विषय जो आहे तो तुम्हाला एका प्रकारे मोटिवेशन करण्यासाठी, तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला सादर करत आहे. आणि या व्हिडिओचं नाव आहे की विषय आहे कार्यसिद्धी. कार्यसिद्धी म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे नक्की काय. की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखादी गोष्ट साध्य केली तर आजूबाजूचे लोक म्हणायला सुरुवात करतात, अरे हे तर ॲक्सिडेंटली झालं, अपघातानेच तो यशस्वी झाला. असं बऱ्याच वेळेला होतं, आपण बऱ्याच वेळेला ऐकलं देखील असेल किंवा आपण कधीतरी असं कोणाबद्दल बोललो देखील असू. त्याच्यानंतर तीच गोष्ट जर आपण दुसऱ्यांदा साध्य केली तर असं होतं की बऱ्याचदा आजूबाजूचे लोक म्हणतात की अरे यार, नशिबाने ही गोष्ट त्याला मिळाली, त्याचं लक चांगलं आहे म्हणून त्याला ही गोष्ट साध्य झाली. आणि तीच गोष्ट जेव्हा आपण तिसऱ्यांदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा साध्य करतो तेव्हा मात्र आजूबाजूच्या लोकांना कळायला लागतं, ते स्वीकार करतात की नाही, हा जो व्यक्ती आहे, ही जो माणूस आहे, स्त्री पुरुष जो कोणी आहे, तो ह्याच्यामध्ये निपुण आहे, एक्सपर्ट आहे. होय मित्रांनो, जर तुम्हाला चांगली हेल्थ कमवायची असेल तर तुम्हीसुद्धा तुमचं शरीर मेंटेन ठेवण्यावरती जास्तीत जास्त भर दिला पाहिजे, तरच आजूबाजूच्या लोकांना पटेल की तुम्ही चांगले हेल्थ कॉन्शियस आहात. तुमचं जे काही वय आहे त्या वयामध्ये तुम्ही स्वतःला चांगलं फिट ठेवलं आहे आणि म्हणून लोक म्हणायला सुरुवात करतील की तो व्यक्ती हेल्थ कॉन्शियस आहे, त्याने स्वतःला मेंटेन ठेवला आहे आणि त्याला ह्याची पूर्ण जाणीव आहे, नॉलेज आहे, म्हणून तो स्वतःला चांगलं हेल्दी ठेवू शकतो. कारण बऱ्याचदा असं होतं की लोकांचं वजन वाढतं, वजन जे काही त्यांचं वाढलेलं आहे ते लोक कमी देखील करतात, पण ते वजन कमी होताना 5-6 महिने निघून जातात, कधी कधी वर्ष देखील निघून जातं, त्याच्यानंतर परत त्यांचं वजन वाढायला सुरुवात होतं. आणि अशा वेळेस आजूबाजूचे लोक म्हणतात की तेव्हा त्याने केलं पण आता तो पूर्वीसारखाच त्याचं वजन वाढलेलं आहे. असं बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला देखील घडलेलं असेल. परत ती व्यक्ती काही महिन्यांनी काही वर्षांनी परत प्रयत्न करते, परत त्याचं वजन कमी होतं आणि परत लोक म्हणतात एकदा त्याने तो प्रयत्न केलेला, त्याने कमी देखील केलेलं, आता परत त्याने कमी केलं आहे. तर मे बी ते किती दिवस राहते आम्हाला नाही माहिती. अशी चर्चा आजूबाजूला सुरुवात होते, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपण जिकडे काम करतोय तिकडे अशी चर्चा व्हायला सुरुवात होते की आधी त्याने केलेलं आता पण केलं आहे पण मला नाही वाटत ते किती दिवस टिकेल. पण जर तुम्ही तिसऱ्यांदा देखील अशी गोष्ट केली, अशी अचीवमेंट केली, मग ती कुठलीही असेल, तुमच्या कामाच्या बाबतीत असेल, तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत असेल, एकदा मार्क मिळाले, दुसऱ्यांदा मार्क मिळाले, तिसऱ्यांदा देखील मिळाले, तर लोक म्हणणार की ही व्यक्ती हुशार आहे, ह्याला विषयाची चांगली माहिती आहे. तेच हेल्थच्या बाबतीत आहे. एकदा केलं, दुसऱ्यांदा केलं, तिसऱ्यांदा जर आणि तुम्ही मेंटेन करायला लागलात आणि ती कायम तुमची हेल्थ मेंटेन राहिली तर लोक म्हणणार की यस, ह्याला हेल्थविषयी माहिती आहे आणि हा स्वतःच्या हेल्थची काळजी घेतो आहे आणि हा जिमला जातो आहे, हा चालायला जातो आहे. किंवा काही लोक जिम न करता देखील स्वतःची हेल्थ चांगली ठेवतात, अशी देखील मी बरीच उदाहरणं बघितलेली आहेत. तर मित्रांनो, कार्यसिद्धी ह्यालाच म्हणतात की ते कार्य तुम्ही सिद्धीच तेव्हाच आपण म्हणू शकतो, सिद्धीच नेणं की ते तुम्ही मेंटेन ठेवता, कारण तेव्हाच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात की यस, ही व्यक्ती त्या पर्टिक्युलर विषयामध्ये त्या निपुण आहे, चांगली आहे, त्याला त्याचं नॉलेज आहे, म्हणून तो ते टिकवू शकला. कारण एका रात्रीत तुमचं वजन कमी होत नाही, काही दिवसांनी कमी होतं, काही महिन्यांनी कमी होतं, परत ते वाढलं तर परत आजूबाजूला ती चर्चा चालू होते. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला कार्यसिद्धी हवी असेल, कुठलंही कार्यसिद्धीच नेण्यास जर तुमची तयारी असेल, तर तुम्ही सगळ्यात पहिलं त्यामध्ये निपुण व्हायला पाहिजे. एकदा दोनदा तुम्हाला जमून जाईल पण ते सातत्याने जर तुम्ही टिकवून ठेवलं तरच म्हणू शकतो की तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज आहे, तुम्ही ते करू शकता. आणि ह्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता, तुम्ही पुस्तकं वाचू शकता, की तुम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओ बघू शकता. तुम्ही माझे असंख्य व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत,
ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि साध्या सोप्या पद्धतीने तुमची हेल्थ चांगली करू शकता. आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुमच्या एरियामध्ये, तुम्ही जिकडे राहता, तुम्ही जिकडे काम करता, तिकडे तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व, एक चांगली पर्सनॅलिटी असलेला व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही लोकांसमोर स्वतःला प्रेझेंट करू शकाल. आणि हे मी इथे आवर्जून सांगेन की हे कोणाला दुसऱ्याला दाखवायला म्हणून ही कार्यसिद्धी नाही करायची, तर आपल्या स्वतःसाठीही करायची आहे. जर तुमची हेल्थ चांगली असेल तरच तुम्ही चांगलं काम करू शकाल. चांगलं काम केलं तुम्हाला असा चांगला मोबदला देखील मिळणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, तसंच व्हिडिओला लाईक देखील करा आणि नेहमी फिट रहा आणि खुश रहा. थँक्यू, थँक्यू सो मच.